शिरूर येथील पाबळ येथील भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आलाय। मात्र कायद्याच्या कसोटीला लागलेली बैलगाडा शर्यत यंदा न झाल्यामुळे बैलगाडा शौकीनांचा मोठा भ्रमनिरास झालाय। पाबळ तालुका शिरूर येथील भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय। यावेळी मात्र कायद्याच्या कसोटीला लागलेली बैलगाडा शर्यत न झाल्यामुळे बैलगाडी शौकीनांचा भ्रमनिरास झालाय। शिरूर तालुक्यातील पाबळ येथे क्षेत्रपाल भैरवनाथ महाराजांची यात्रा मोठ्या जल्लोषमय वातावरणात साजरी करण्यात आली। सकाळी पालखी सोहळ्याने सुरुवात करत यामध्ये पाबळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली आणि दुसरी मधील 50 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी ढोल लेझिमच्या तालात पालखी सोहळ्यात रंगत आणत स्त्रीभ्रूण हत्या, स्त्री शिक्षण, मतदानाचा हक्क आणि पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये वीरमरण आलेल्या वीरांना अनोखी श्रद्धांजली वाहिली। याचप्रमाणे गावातील तरुण युवकांना कोठेही फ्लेक्स न लावत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। या भागातील नागरिकांच्या पाचवीला पुजलेली दुष्काळ असताना भैरवनाथ महाराजांवरील असलेली श्रद्धा आणि विश्वास आज ओसंडून वाहताना दिसून आला। सकाळी दंडवताचा कार्यक्रम झाला, यामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला होता। विशेष म्हणजे यामध्ये तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती। या विभागातील सगळ्यात मोठी असणारी यात्रेंपैकी हा एक यात्रा महोत्सव असतो, पण दुष्काळाच्या सावटाखाली असलेले पाबळ गावात यात्रेची ही गर्दी कमी झाली आहे। बैलगाडा शर्यत ही ग्रामीण भागातील शर्यत असून ती कायद्याच्या चौकटीत सापडल्यामुळे यात्रेमधील ही गंमत आता कालबाह्य होताना दिसत आहे। त्यामुळे यात्रा ही ओस पडू लागली असून ग्रामीण भागातील व्यापारी, धंदेबाईक, छोटे व्यावसायिक अडचणीमध्ये आले आहेत। तर 2 दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये श्री भैरवनाथ देवाची नित्यपूजा, अभिषेक, पालखी मिरवणूक, दंडवत अशी साध्या पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन होणार आहे। एकंदरीत बैलगाडी शर्यत नसल्यामुळे यात्रांमधील रंगत दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे, त्यामुळे गर्दी ही मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे। पण बैलगाडा शर्यत चालू व्हावी यासाठी गाडा मालक, गाडा शौकीन सरकारबरोबर देवाला साकडे घालताना दिसत आहेत। माने हे आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे, ग्रामस्थांचे व सगळ्यांचे पाबळ ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो व सगळ्यांचं अभिनंदन करतो यात्रेला आल्यामुळे। सगळ्या विविध प्रकारे अन्याय झालेला आहे। शेती मालाला बाजार नाही, अण्णा हजारे उपाशीला बसले, त्याला लिखी आश्रय दिली, पण आम्ही कमिट्या नेमू आणि कमिट्या नेमल्यानंतर आम्ही त्याची पूर्तता करू। गेले 4.5 वर्ष आम्ही हेच ऐकत आलोय की कुठलाही निर्णय घेतला शेतकऱ्यांनी की त्याच्यावर कमिटी नेमल्या जाती आणि कमिटी नेमून आतापर्यंत कुठला अहवाल आलेला नाही। 55 कितीतरी मोर्चा विविध जाती धर्माचे मोर्चे निघले, पण त्यांनाही न्याय मिळाला नाही। शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला बाजार नाही। आज कांदा 2-3 रुपयांनी शेतकऱ्याचे विकले जातात, उसाला बाजार नाही, कांद्याला बाजार नाही, मेथीला बाजार नाही, कुत्मिरीला बाजार नाही, आणि गाड्या बंदी असल्यामुळं तेवढा जाण्याचं विधरण पडत होत। आमचा सगळं दुःख विसरून शेतकरी गाडा पळीत होता, पण त्या गाड्या बंदी आल्यामुळं शेतकरी आज जो भारत देशाला सुजलाम सुफलाम करणारा शेतकरी, काळ्याईचा कष्ट करणारा शेतकरी आज गाड्यामुळं त्याच्या मरघाला निर्णय हिरून गेलेले, त्याचा आनंद करायला त्याला जागा नाही राहिलेले, आणि कोट्यावधी रूग उत्पन्न ह्या गाड्यामुळं गोरगरीब जनता पोट भरीत होती। त्याच्यावर गाया खेळाऱ्या जातीच्या गाया विविध प्रकारच्या पाळल्या जात होत्या, त्या भागाला सुद्धा गाया पाळल्या जात नाही, बैलाला गिराईक राहिलं नाही, आणि बैल आजही गाड्यावाला पोटच्या पोरावानी दावणीला बांधून आहे, चातक पक्षासारखी वाट बघत आहे कधी आमचा गाडा चालू होणार, कधी आमच्या गाड्या मालकाला न्याय मिळणार। तर ह्या मायबापाला आम्ही कायम कायद्याचं पालन करून आम्ही कायम विचार करतो, आम्ही गाड्यावाला कुठेही त्रास देत नाही, पण आमचा हात जोडून विनंती आमच्या सपने जिल्ह्याच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं की बैलगाडा हा राजकारणात आणू नका, बैलगाडा हा कोर्टामध्ये नेऊ नका, आणि बैलाला हा कोर्टातून लवकर लवकर बाहेर काढावा आणि आम्हाला योग्य तो गाडी मालकाला न्याय मिळावा अशी तमाम गाडीवाल्याच्या वतीने आमची विनंती आहे। मी एक गाड्याचा मालक वाळवंडापासून परंपरा, आणि हा प्राचीन काळापासून मी कमीत कमी 6-7 पिढ्या आमची कायम आम्हाला जुनी आमची आजा आपणचा खापरोबा सांगायचा, बैलाची शर्यती ते पाहवायचे,
आज प्राचीन काळापासून आमचे हा सालावत प्रमाणे भैरवनाथाची यात्रा भरत असती, पण गेले 6-7 वर्ष आमच्या गावात बैल बांधून आहे। दुष्काळ परिस्थिती असताना सुद्धा त्या बैलाचा आमचे गाडीवाले सांभाळ करतात आणि आम्हाला 6-7 पाहिल्याचं पीठ जेवण बुंदी असो पुरी असो ते पुरत नव्हतं, पण आज आमच्या दारात पाहुणे अन्न सुद्धा खाणार नाही। ही शोकांतर कशामुळे तर ह्या गाड्याला बंदी आल्यामुळे आहे। आणि शासकाने जे जे काय आतापर्यंत बंदी घातली दानपार लगेच चालू केले, जे काही दारू बेरबार लगेच चालू केले, गोळ्याचा खेळ चालू आहे, कुस्त्यांचा खेळ चालू आहे, प्रत्येक खेळामध्ये ही हानी घडत असती। बैलांच्या झुंज्या असेल, टोणक्याच्या झुंज्या असेल, पशु असेल, अरे ज्या गाया शहरामध्ये आहेत ते आपल्याची कागद खात्यात, ते प्राणीमंत्री सुद्धा त्या कागदा गाय खात्यात त्याच्या का पाहत नाही। कुत्री शहराने लोकांना चावत्यात त्याच्या का हे प्राणी मित्र पाहत नाही। वाघाचा वाघ जंगलातलं ज्या शहरामध्ये घुसायला लागल्यात, ग्रामीण भागामध्ये घुसायला लागल्यात, माणसाला मारू लागल्यात, ते प्राणी मित्राला दिसत नाही। आणि शासनाने अनेक पुढाऱ्यांनी अनेक मंत्र्यांनी सगळ्या दिशाभूल आमच्या गाडीवाल्यांचे केलेले आता पहा, ए इथं कमीत कमी 1-2 लाख पब्लिक दोन्ही बाजूने असते, हजारोने गाडा असतात। आज आमचा गाठ वळत पडलेला आहे। आम्हाला आमचं शरीर पावर आज बोलतोय, मी बरंच बोलतोय, राग वाईची पोलती की बोलतोय, त्याचं शरीर असून आमचा आत्मा शरीरात आहे पण शरीर मुर्दार झालेले। हे कशामुळं? तर गाण्यामुळं। त्या गोळ्या जर पण शरीर बाद झालं तर त्याला गोळी घातल्या जाती, हे प्राणी मात्राला दिसत नाही। गोळ्याची शर्यत चालू असती, सगळे सामना चालू आहे, बेरबार चालू आहे, जेवढे काही बंधनं घातली ती बंद शासनाने उठावली। आणि मग या कोर्टामध्ये जे आमचं गाडा जिथं खोळाम नाही ते सरकारने तुरित त्याचा निर्णय घ्यावा। आज आमच्या बाबळगावच्या श्री क्षेत्रपाल भैरवनाथाची यात्रा ही 150 वर्षापासून चाललेली परंपरा आज आमच्या पावळ गावालाच काय पण सतड गावाला दुष्काळ आहे। दुष्काळ असूनही आज आम्ही पोटच्या लेकराप्रमाणे 4 बैल नवसाचे गाडे पावळमध्ये आमच्या नाथसाहेबाच्या यात्रेत पळत्यात, त्यासाठी बैल आमच्याकडे कायमचे असून तरीही शेतकऱ्याची दखल कुणी मंत्री कुणी काही घेत नाही, तरी शासनाने एवढी दखल घेऊन आमचा बैल राजकारणातून वगळून टाकावा, तसेच आणि बैलगाड्याला त्वरित परवानगी लवकरात लवकर द्यावा ही आमची कळवकळीची आणि याची इच्छा आहे। तरी C24 तासाठी सुनील पिंगळे, पाबळ। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।